नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओ मध्ये 12 राशींची वार्षिक कुंडली जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ज्योतिष शास्त्रानुसार तुमची वार्षिक लव लाईफ कुंडली कळेल। चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात। मेष रास, जर तुमचा जन्म मार्च 21 ते एप्रिल 19 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी मेष आहे। जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेम जीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घेऊयात। 1. जे लोक अविवाहित आहेत त्यांना वर्षाच्या सुरुवातीला 5व्या भावात गुरु ग्रहाच्या उपस्थितीमुळे प्रेम मिळण्याची शक्यता वाढेल। वर्षाचे सुरुवातीचे महिने सुंदर असतील। तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामधील प्रेम वाढेल। तुम्ही दोघेही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्या नात्याला पुढच्या स्तरावर घेऊन जाल। 2. शनी आणि गुरुचा संयोग प्रेम विवाहाची शक्यता निर्माण करू शकतो। यानंतर शनी महाराज वर्षभर कुंभ राशीत राहतील आणि तुमच्या पंचम भावाचे पूर्ण दर्शन घेतील, ज्यामुळे तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये आव्हानांना सामोरे जावे लागू शकते। मात्र तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल। 3. वर्षाच्या सुरुवातीला गुरु प्रथम भावात असल्याने प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल। तथापि मे महिन्यात गुरु तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करेल आणि परिणामी 5व्या आणि 7व्या भावात बृहस्पतीच्या पैलूमुळे तुमच्या नातेसंबंधात कटुता येऊ शकते। 4. शनीचा प्रभाव लक्षणीय राहील आणि 12व्या भावात राहू आणि 6व्या भावात केतूची उपस्थिती तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये तणाव वाढवू शकते। ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तुमच्या जोडीदारासोबत सहलीचे नियोजन करून तुम्ही तुमचे नाते सुधारू शकता। बृहस्पती ग्रहाचे उपाय केल्यास लाभ मिळतील। वृषभ रास, जर तुमचा जन्म एप्रिल 20 ते मे 20 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी वृषभ आहे। जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेम जीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घेऊयात। 1. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष प्रेमसंबंधांच्या बाबतीत संमिश्र असेल। 5व्या घरातील केतू संबंध तोडण्याचे काम करेल, परंतु ऑक्टोबर नंतर पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित होऊ शकतात। केतू 5व्या भावात असल्यामुळे प्रेम आणि नातेसंबंधात चढ उतार येतील। तथापि शुक्राचा प्रभाव तुमचे संबंध सुधारत राहील। 2. वडील किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल। मुलांशी मतभेद होऊ शकतात। मालमत्तेचे वाद समंजसपणे सोडवा, अन्यथा अडचणीत याल। नातेवाईकांचा आदर करा, सहलीला जाल, ज्यामुळे कुटुंबात आनंद मिळेल। वैवाहिक जीवन अनुकूल असेल, परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या भावनांचा आदर करावा लागेल। श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा, स्वामींच्या आशीर्वादाने 2024 हे वर्ष नक्कीच आनंदात जाईल। 3. जोडीदाराच्या शारीरिक समस्या वाढू शकतात। मुलाच्या करिअरची चिंता राहील। तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात। घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। घरात लग्नासाठी उमेदवार असेल तर जानेवारी ते मे दरम्यान लग्न होण्याची शक्यता आहे। वडिलोपार्जित किंवा कायमस्वरूपी मालमत्तेवरील अधिकारांचा वापर किंवा वितरणाबाबत कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात। मिथुन रास, जर तुमचा जन्म मे 21 ते जून 20 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी मिथुन आहे। जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेम जीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घेऊयात। 1. 5व्या घरात बृहस्पती राशीमुळे 2024 हे वर्ष प्रेमसंबंधांसाठी चांगले राहील। तुम्हाला सत्य आणि प्रामाणिक राहण्याची गरज आहे। नातेसंबंधातील सजावटीकडे लक्ष द्या। ज्यांना संतती हवी आहे त्यांना यावर्षी आनंद मिळू शकेल यासाठी केतूचे उपाय करावेत। मात्र 4थ्या भावात केतू आणि 10व्या भावात राहू असल्यामुळे कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। जर तुम्ही शहाणे असाल तर शांतता नांदेल। कुटुंबातील सदस्यांचा आदर करा, आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल। 2. या वर्षी घरात संतान जन्म, विवाह, यज्ञोपवीत संस्कार, विवाह सोहळा इत्यादी शुभ घटना घडण्याची दाट शक्यता आहे। काही चिंता देखील उद्भवू शकतात ज्यांचे निराकरण जूनपर्यंत होईल। प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंबाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष सामान्य राहणार आहे।
कर्क रास। जर तुमचा जन्म जून 21 ते जुलै 22 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी कर्क आहे। जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेम जीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घेऊयात। एक, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल पूर्वी बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड मध्ये काही गोष्टीवरून वाद होऊ शकतो, परंतु वर्षाच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र हे दोन शुभ आणि प्रेम देणारे ग्रह तुमच्या पाचव्या भावात राहतील, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल। प्रेम संबंधांबाबत हे वर्ष संमिश्र परिणाम देणारे आहे, तथापि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण प्रेम आणि सहकार्य मिळेल। मनोरंजन, भोजन आणि प्रवास यामुळे संबंध अधिक घट्ट व मधुर होतील। दोन, हे वर्ष वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनासाठी चांगले आहे, कारण गुरु तुमच्या चौथ्या भावात असेल, दुसऱ्या भावात शनि राशी आणि बाराव्या व पहिल्या भावात मंगळ असल्यामुळे कुटुंबात प्रेम नाही। तथापि जर तुमचा स्वभाव क्रोधित असेल तर तुम्ही या चांगल्या ग्रह स्थितीचा फायदा घेण्यात अपयशी ठराल। मग तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। तीन, वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आनंददायी सहलीला जाण्याची संधी मिळू शकते, परंतु सप्तमस्थानातील केतूचे संक्रमण तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याबाबत चिंताग्रस्त करते। एकापेक्षा जास्त ठिकाणी तुमची जबाबदारी वाढेल। तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांना नोकरी, पूर्ण शिक्षण, लग्नासारखी शुभ कार्ये मिळतील असे संकेत आहेत। सिंह रास। जर तुमचा जन्म जुलै 23 ते ऑगस्ट 22 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी सिंह आहे। जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेम जीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घेऊयात। एक, वर्षाच्या सुरुवातीला पाचव्या भावात सूर्य आणि मंगळाची उपस्थिती प्रेमसंबंधांमध्ये अडचणी निर्माण करू शकते, परंतु जर तुम्ही गुरु ग्रहाचे उपाय केले तर तुम्ही त्यातून वाचू शकाल, कारण गुरु नवव्या भावात बसला आहे। दोन, दुसऱ्या घरात केतू असल्यामुळे कुटुंबातील सौहार्द नष्ट होईल, पण जर तुम्ही हुशारीने वागलात तर तुमच्या चौथ्या भावात शुक्र आणि बुधचे वास्तव्य कौटुंबिक सुख देऊ शकतात। वर्षाच्या मध्यात बृहस्पती तुमच्या 10व्या भावात प्रवेश करेल आणि तेथून तुमचे दुसरे घर आणि चौथ्या घराकडे विशेष लक्ष दिल्याने तुमच्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहील। तुम्हाला फक्त तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे। तीन, 9व्या आणि नंतर 10व्या भावात गुरुचे संक्रमण असल्यामुळे कुटुंबात शुभ कार्य पूर्ण होतील। शनी आणि मंगळामुळे तुम्हाला तुमच्या मुलांच्या किंवा लहान सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। अभ्यासाबाबतही चिंता राहील। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हे वर्ष सामान्य राहणार आहे। कन्या रास। जर तुमचा जन्म ऑगस्ट 23 ते सप्टेंबर 22 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी कन्या आहे। जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेम जीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घ्या। एक, वर्षाची सुरुवात आणि शेवट प्रेमसंबंधांसाठी उत्तम राहील, परंतु वर्षाच्या मध्यात प्रेमसंबंधांमध्ये समस्या उद्भवू शकतात। केतूच्या प्रभावामुळे तुम्हाला नात्यात तणावाचा सामना करावा लागू शकतो। प्रेम प्रकरणासाठी वेळ अनुकूल नाही। वैवाहिक जीवनात चढ़ उतार येऊ शकतात। दोन, जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला मुले असतील तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। तुमच्या चौथ्या भावात मंगळ आणि सूर्य असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील सौहार्द नष्ट होऊ शकतो। चौथ्या घराचा स्वामी 8व्या भावात प्रवेश केल्याने कुटुंबात तणाव आणि रोगराई वाढू शकते, त्यामुळे आतापासूनच सावध राहा। तीन, कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। एकतर मूल होईल किंवा कोणाचे लग्न होईल। हे देखील शक्य आहे की कुटुंबातील सदस्य त्याचे शिक्षण पूर्ण करून परत येईल। तुम्हाला तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। तूळ रास। जर तुमचा जन्म सप्टेंबर 23 ते ऑक्टोबर 22 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी तूळ आहे। जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेम जीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घ्या। एक, दुसऱ्या घरात शुक्र प्रेम संबंधांसाठी चांगले संकेत देत आहे, परंतु वर्षाच्या मध्यात समस्या येऊ शकतात।
वर्षाच्या सुरुवातीला शुक्र आणि बुध द्वितीय भावात असल्यामुळे तुमचे बोलणे मधुर असेल, त्यामुळे तुमचे प्रेमसंबंधही गोड होतील. शनि पाचव्या भावात असल्याने आणि सप्तम अकराव्या आणि द्वितीय भावात राशी असल्यामुळे प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे. दोन कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तृतीय घरात सूर्य आणि मंगळाच्या उपस्थितीमुळे भावंडांना लाभ होईल. तथापि तुम्हाला सल्ला दिला जातो की कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी भांडण करू नका, अन्यथा तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात वाईट दिवसांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यानेच तुम्हाला यश मिळेल. तीन वर्षाच्या सुरुवातीला कुटुंबात शुभ कार्य विवाह आणि जन्म सोहळे होतील, परंतु तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी मतभेदही होतील. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. शहाणपणाने वागलात तर संपत्ती आणि सुविधांचा विस्तार होईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्न होण्याची शक्यता आहे. मुलांच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. वर्षाची सुरुवात वैवाहिक संबंधांसाठी अनुकूल राहील. वृश्चिक रास. जर तुमचा जन्म ऑक्टोबर 23 ते नोव्हेंबर 21 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी वृश्चिक आहे. जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेमजीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घेऊयात. एक वर्षाच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र तुमच्या पहिल्या घरात असतील आणि राहू महाराज पाचव्या भावात असल्यामुळे प्रणय बाबतीत चढक उतार होऊ शकतात. जेव्हा तुमच्या पाचव्या घराचा स्वामी गुरु वर्षाच्या मध्यात सप्तम भावात असेल तेव्हा तो काळ उत्तम राहील. लग्नाचीही शक्यता आहे. दोन शनी कुंभ राशीत असून चौथ्या भावात भ्रमण करत असल्याने कुटुंबात सुसंवाद राहील. आईच्या तब्येतीची मात्र काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी असेल. वर्षाच्या सुरुवातीला शुक्र आणि बुध तुमच्याच राशीत राहतील आणि तुमचे वर्तन आकर्षक बनवेल, त्यामुळे संबंध सुधारतील. तीन वैवाहिक जीवन आणि वैयक्तिक जीवन अनुकूल होईल. राहू वर्षभर तुमच्या पाचव्या भावात राहील आणि तुमच्या बुद्धीवर परिणाम करेल. घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेणे टाळण्याचा प्रयत्न करा. प्रेम संबंधांमध्ये राहूची उपस्थिती तुम्हाला अधिक कार्य करण्यास प्रवृत्त करू शकते. घरातील वार्मिंग जयंती लग्न यासारखी शुभ कार्येही कुटुंबात होऊ शकतात. मुलांची चिंता राहील. धनुरास. जर तुमचा जन्म नोव्हेंबर 22 ते डिसेंबर 21 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी धनु आहे. जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेमजीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घेऊयात. एक मंगळ आणि सूर्य तुमच्या राशीत बसल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या वागण्यात काहीसा आक्रमकता वाढेल, ज्यामुळे तुमच्या प्रेमप्रकरणात किंवा इतर नातेसंबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. तथापि पाचव्या भावात बसलेला गुरु तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये संतुलन निर्माण करेल. बुध आणि शुक्र यांच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेम जीवनात आनंद राहील. दोन तिसऱ्या घरात शनी असल्यामुळे कुटुंबातील भावंडांशी संबंध बिघडू शकतात. चौथ्या भावात राहू आणि 10व्या भावात केतू असल्यामुळे कौटुंबिक जीवनात चढक उतार येतील. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मंगळ जेव्हा चतुर्थ भावात प्रवेश करतो तेव्हा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जेव्हा गुरु 6व्या भावात असतो तेव्हा कौटुंबिक मालमत्तेबाबत वाद होऊ शकतो. तीन वर्षाच्या सुरुवातीला सूर्य आणि मंगळ तुमच्या राशीत राहतील आणि तुम्हाला राग आणतील. त्याच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. तथापि 5व्या घरात गुरुची उपस्थिती प्रेम संबंध सुधारेल. तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते किंवा मूल होऊ शकते. वर्षाच्या मध्यात जयंती विवाह किंवा अन्य समारंभ होण्याची दाट शक्यता आहे. इतरांच्या जबाबदाऱ्याही तुमच्यावर येऊ शकतात. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्न होण्याची शक्यता आहे. मकर रास. जर तुमचा जन्म डिसेंबर 22 ते जानेवारी 19 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी मकर आहे. जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेमजीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घेऊयात. एक बुध आणि शुक्र 11व्या भावात असल्यामुळे आणि 5व्या भावात असल्यामुळे तुम्ही रोमांसच्या बाबतीत आनंदी राहाल. एकमेकांवर विश्वास राहील. जेव्हा गुरु 5व्या भावात प्रवेश करतो तेव्हा प्रेम विवाह होण्याची शक्यता असते.
2. दुसऱ्या घरात शनी आणि चौथ्या घरात गुरुची उपस्थिती कौटुंबिक सौहार्द वाढवेल. भावंडांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा नात्यात वाद होऊ शकतात. स्वतःशी प्रेमाने वागा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. जर तुम्हाला मूल असेल तर तुम्हाला त्याच्याकडून आनंद मिळेल. जर तुम्हाला मूलबाळ नसेल तर तुम्हाला मूल झाल्याची चांगली बातमी मिळेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट होईल. कौटुंबिक नात्यात बाहेरच्या व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. 3. वर्षाच्या मध्यापर्यंत गुरु चौथ्या भावात असेल आणि कौटुंबिक जीवनात आनंद देईल. यानंतर 5व्या भावात गुरुच्या गोचरामुळे मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचे लग्न होईल आणि जर तुम्ही विवाहित असाल तर अपत्य होण्याची शक्यता आहे. कुंभ रास. जर तुमचा जन्म जानेवारी 20 ते फेब्रुवारी 18 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी कुंभ आहे. जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेमजीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घ्या. 1. सूर्य आणि मंगळ यांसारखे उष्ण स्वभावाचे ग्रह तुमच्या 5व्या भावात लक्ष घालतील, ज्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये उद्दारपणा वाढेल आणि आपापसात भांडणे आणि वाद होण्याची शक्यता आहे. नंतर संबंध सुधारण्याची शक्यता आहे, मात्र प्रेम संबंधांबाबत हे वर्ष सामान्य राहणार आहे. 2. देवगुरु बृहस्पती सुद्धा तुमच्या 3ऱ्या घरात राहून तुमचे वैवाहिक जीवन सुधारेल. वर्षाच्या मध्यात जेव्हा ते 4थ्या घरात प्रवेश करतील तेव्हा कौटुंबिक संबंधांमध्ये आणखी सुधारणा होईल, सुख सुविधांचा विस्तार होईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर मुलांच्या बाजूने तुमची चिंता दूर होईल. 3. वर्षाच्या सुरुवातीला 2ऱ्या भावात राहू आणि मंगळ 2ऱ्या भावात असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कटुता आणि गैरसमज निर्माण होतील, परंतु शुक्र आणि बुध यांसारखे ग्रह तुमच्या 4थ्या भावात पूर्ण प्रभाव टाकतील, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कटुता आणि गैरसमज निर्माण होतील. 4. तुमचे तुमच्या पालकांशी चांगले संबंध राहतील. 3ऱ्या घरात गुरु असल्यामुळे भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. यानंतर 4थ्या भावात बृहस्पती गेल्याने कौटुंबिक नात्यातील प्रेम अधिक घट होईल. मीन रास. जर तुमचा जन्म फेब्रुवारी 19 ते मार्च 20 दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी मीन आहे. जर तुम्ही आधीच एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा प्रेमजीवन जगत असाल तर 2024 मध्ये तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल ते जाणून घेऊयात. 1. वर्षाच्या सुरुवातीला पंचम भावात मंगळाच्या राशीमुळे वर्षाच्या शेवटी मंगळाचे पंचम भ्रमण प्रेम संबंधांमध्ये तणाव निर्माण करेल. परस्पर वादामुळेही संबंध संपुष्टात येऊ शकतात. तथापि वर्षाच्या सुरुवातीला शुक्र आणि बुध तुमच्या 9व्या भावात असल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रियकरासह प्रवासाचा आनंद मिळेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. 2. कौटुंबिक गोष्टींबद्दल बोलायचे तर गुरु तुमच्या 2ऱ्या घरात असल्यामुळे कौटुंबिक समस्या सोडवण्यास मदत होईल. पण दुसरीकडे शनिदेवाची दृष्टी तुमच्या 2ऱ्या घरावरही राहील. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर वाद होऊ शकतात. मंगळ आणि सूर्य सुद्धा 4थ्या भावात आणि राहू मीन राशीत असल्यामुळे तुमची आक्रमकता आणि चिडचिड वाढू शकते. मुलांच्या दृष्टिकोनातून हे वर्ष सामान्य जाणार आहे. जर तुम्ही विवाहित नसाल तर काही अडथळे येऊ शकतात. बृहस्पतीचे उपाय केल्याने ते दूर होईल. 3. वर्षाच्या सुरुवातीला द्वितीय घरातील बृहस्पती कुटुंबात परस्पर सौहार्द निर्माण करण्याचे कार्य करेल. तुमचे बोलणे सुधारेल आणि नात्यात प्रेम वाढेल. वैवाहिक संबंधात सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमचे भाग्य वाढेल. 1ल्या भावात राहू आणि 7व्या भावात केतूच्या सतत भ्रमणामुळे वैवाहिक जीवनात चढ़ उतार येतील. 4. पंचम भावात मंगळ असल्यामुळे संततीला अडचणी येऊ शकतात. दीर्घ कौटुंबिक सहलीची शक्यता आहे. यावर्षी घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतील, तरीही तुम्हाला वृद्ध आणि ज्येष्ठ लोकांची काळजी घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.